मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर एकीकडे संप मिटल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे मात्र अनेक शेतकरी संघटना संपावर ठाम असल्याचं निदर्शनास येत आहे। नाशिकमध्ये अद्यापही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून दिंडोरी शहरात महिलांच्या मोर्चाने नाशिक कळवण मार्गावर रास्ता रोको केलाय। तसंच त्यांनी सरकारचा निषेध देखील केला। तसंच आश्वासन नको कृती हवी अशी घोषणाबाजी करत टोमॅटो आणि दूध रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलंय। त्यामुळे संप मिटला असला तरी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम असून नेमकं काय करावं हेच सर्वसामान्यांना कळत नाहीये। तिकडे इंदापूरमध्ये शेतकरी संपावर ठाम असून 7-12 कोरा करण्याच्या मागणीसह शेतकरी रस्त्यावर उतरलाय। स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। या शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर डाळत चौफुला येथे रास्ता रोको करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे। या चर्चेदरम्यान शासनाचे कुठलेही सचिव अधिकारी नसल्यानं ही चर्चा केवळ व्यर्थ असल्याची टीका वाकडीतील शेतकऱ्यांनी केली आहे। तर शेतकऱ्यांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केलं। तसंच सरकारचा निषेध म्हणून भव्य जागरण गोंधळ करण्यात आलाय। भाजप सरकार गरिबाच्या पाठीशी लागलेला आहे म्हणून याला आणून निशाप मारायचा आहे। म्हणून त्या गोंधळी रूपामध्ये ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे सुरूच आहे आणि आता तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे। एकीकडे मुंबईत का निर्णय घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नाशिकमधला शेतकरी असू देत इंदापूरमधला शेतकरी असू देत याच्या मनात मात्र संभ्रम अजूनही कायम असल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजूनही रास्ता रोको आणि शेतमालाचं जी भाजीपाला जो काही रस्त्यावर सांडण्यात येतो तो अद्याप प्रकार हा समोर येताना पाहायला मिळतोय। अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण या सगळ्या प्रकारामुळे पाहायला मिळतंय। 80% मागण्या मान्य करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असलं तरी राज्यातील इतर भागांमध्ये शेतकरी संभ्रमात असलेला पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचा संभ्रम अद्याप कायम आहे आणि हाच सोबत आपल्यासोबत आत्ता चर्चेसाठी आहेत योगेश पांडे आहेत स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे प्रवक्ते आहेत, विजय जवंदी आहेत ज्येष्ठ शेतकरी नेते आपल्यासोबत आहेत आणि जय महाराष्ट्रचे संपादक तुळशीदास भोईटेही आपल्यासोबत असणार आहेत। मी सरांकडे येतो पहिले। सर, हा जो काही सगळा प्रकार चाललेला आहे शेतकरी संभ्रम निर्माण झालेला आहे, नेमकं हे राजकारण डिवाइड अँड रूल असल्याचं वाटतंय, नेमकं काय समजायचं? जे या संपाबद्दल जी बैठक झाली पहाटेपर्यंत चालली त्यानंतर जी घोषणा झाली एक नक्की म्हणता येईल की ऐतिहासिक घटना घडली। 1 जूनपासून महाराष्ट्रातील शेतकरी आपला अन्नदाता संपावर गेला। 2 दिवस ज्या तीव्रतेने आंदोलन सुरू होतात, 3रा दिवस त्याच्या पहाटे जी घोषणा झाली त्यात एक पहिला टप्पा विजयाचा शेतकऱ्यांच्या आंदोलनानं साध्य केला असं नक्की म्हणता येईल। मात्र त्याचवेळी इतर ज्या मागण्या आहेत, म्हणजे घडलं असं की अनेकदा रात्रीच्या अंधारात जे काही बंद दाराआड घडतं त्याबद्दल एक कितीही तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला असला, समजा असं गृहित धरू आपण, तरीसुद्धा एक संभ्रम नक्कीच तयार होतो की नेमकं काय घडलं। एक लोकांना शंका कुशंका मनात येणं स्वाभाविक आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं पाऊल उचललं, रात्री मध्यरात्री तातडीनं बैठक बोलवली, मात्र जे ठराविक नेते तिकडे गेलेत या पुंतांब्यात आंदोलनाचं नेतृत्व करणारे जे ठराविक लोकं गेले त्यांनी फायनल शेवटचा अखेरचा निर्णय घेण्यापूर्वी
ज्या इतर संघटना त्या संपात सहभागी होत्या किंवा ज्या इतर संघटना या संपाला समर्थन देत होत्या त्यांच्याशी फोनवरून चर्चा करणं आवश्यक होतं. एक उदाहरण देतो, नवले नावाचे डाव्या विचारांच्या किसान सभेचे नेते या बैठकीतून बाहेर आले. त्यांनी घोषित केलं, कारण त्यांनी अशोक ढवळे जे कम्युनिस्ट नेते आहे त्यांच्याशी चर्चा केली. अशोक ढवळेंनी बहुधा त्यांना सांगितलं असणार की या जे काही सांगितलं जातं आहे तेवढ्यावर समाधानी राहू नका, आपण संपावर कायम राहायचं. किसान सभेच्या वतीनं तिकडेच तसं वर्षावर थेट जाहीर करण्यात आलं. याच पद्धतीनं पुंतांब्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या संघटनांशी जर सकाळी चर्चा केली, फोनवरून चर्चा करता येणं अशक्य नव्हतं. तर मला असं वाटतं की आजची पहाट ही संपूर्णपणे चांगली बातमी घेऊन येणारी पहाट ठरली असती. तसं झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी कदाचित चांगल्या उद्देशानं तातडीनं बैठक बोलवली, मात्र त्यातून एक चित्र असं उभं राहिलं की सदाभाऊ खोत या संपूर्ण प्रकरणात प्रमुख भूमिका बजावतात आहे. ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आधी पटवतात आहे, त्यानंतर त्यावर तोडगा काढला जातो आहे, आणि इतर संघटना मात्र दुखावलेल्या राहतात. कारण प्रत्येकाला शेवटी असं वाटत असतं की माझीसुद्धा एक भूमिका आहे. प्रत्येकाला वाटत असतं की माझी जी भूमिका आहे ती महत्त्वाची भूमिका आहे, कारण प्रत्येकाला आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे स्वाभाविकरित्या आज जे घडतं आहे आता की अनेक ठिकाणी आपण नाशिक जिल्ह्यातला पाहिलं, नगर जिल्ह्यातला पाहिलं, इतर जिल्ह्यांमधले आता माहिती पुढे येते आहे की शेतकरी संपूर्ण शेतकरी या तोडग्यावर खुश झालेले दिसत नाही आहे. नाराजी अद्याप कायम असल्याचं दिसतंय. नक्कीच नाराजी अद्याप कायम असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मी योगेश पांडे यांच्याकडे जातो. पांडेजी, मगाशीच तुम्ही फोनलाईनवरनं जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली होती की शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांच्या गटाला ही केवळ आश्वासनं देण्यात आली आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. नेमकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यापुढची भूमिका काय असेल? नाही, मुळात हा जेव्हा हा संप झाला तेव्हा सर्व राज्यातील ग्रामसभांचे ठराव घेण्यात आले. ही प्रक्रिया 3 महिने सुरू होती. गाव पातळीवरती प्रत्येक शेतकऱ्याचं त्यामध्ये मत आलं त्यांच्या प्रतिनिधीमार्फत. मात्र ज्यावेळेस संप मागं घ्यायची चर्चा सुरू होती, ही चर्चा अंधारात का केली? एवढं काय घाई झाली होती की पहाटे 4 निर्णय घेऊन घोषित करायची? स्पष्ट उजेडामध्ये निर्णय घ्यायचा होता, मात्र असं करायचं नव्हतं त्यांना. आणि दाबून हा विषय हाणून पाडला. फक्त मुठभर 10-12 लोकांनीच हा निर्णय घेतला. कुठल्याही शेतकऱ्याला हा निर्णय मान्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रियपणे त्यांच्या पाठीमागे उभी होती. आमच्या जवळपास 60-70 कार्यकर्त्यांना काल अटक झाले. आम्ही सर्वकडे संप यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत होतो, मात्र संप मागे घेताना आमच्याबरोबर नाही आदरणीय रघुनाथदादा पाटील, ज्यांची दुसरी संघटना आहे त्यांच्याशी नाही, इतर ज्या कुठल्या संघटना कुणाशीच चर्चा नाही केली, त्यामुळं हा संप काही मागे झालेला नाही. पुढवर लोकांनी घेतला आहे. पुंतंब्यात त्यांच्या कमिटीच्या लोकांशी मी काही लोकांशी बोललो, नाव घेत नाही, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की हे म्हणजे आंध्रच कर आणि हे कोणी केलं हे समस्त महाराष्ट्र जाणतोय. यामध्ये कोण तरबेज आहे, कोण आहे, हे कसं घडलं हे सगळं आता मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. सगळ्यांना माहिती आहे कोण करतंय अंधारामध्ये, कोण कोणाच्या घरी झोपलं, कोण काय केलं, सगळं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं हा संप सुरू राहील आणि आम्ही सरकारला 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं. सरकारने अभ्यास करून 24 घंट्यात पेपर पास केला असं सर्वांना दाखवायचं आहे, मात्र ते पास झालेलं नाही. त्यामुळं आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब लवकरच सर्वांची बैठक घेतील आणि आम्ही पुढील आमची भूमिका स्पष्ट करू. आमच्या 2 अत्यंत स्पष्ट मागण्या आहेत की 7-12 कोरा झाला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे. या सरकारने जे कृषी मूल्य आयोग वगैरेच्या घोषणा केल्या, यांना अधिकार आहे का हो? कृषी मूल्य आयोग हा केंद्रातला अधिकार अखत्यारीतला प्रश्न आहे. इतर राज्य देशात कुठे अजून दाखल केलेलं नाही. केवळ यांनी भ्रम तयार केला आहे आणि अल्पभूधारक बागायती जिरायती अशी फाटाफूट करायची, पुन्हा वेगवेगळे काहीतरी त्याच्यामध्ये फाटाफूट टाकायचे. जे चर्चा झाली कागदावर आहे का, त्याचं कागद दाखवलं का कुणाला, अजिबात नाही. केवळ तोंडी चर्चा आहे. आताच आदरणीय भोटे सर म्हणाले की त्यामध्ये अधिकारी नव्हते, प्रशासकीय अधिकारी नव्हते. मग होतंय कोण? आधी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मला थोडं एक विचारावं लागतं की सहकार आणि खासगी याच्यात त्यांना फरक तर समजतो का? काल ते काय म्हटले की दूध संघावरती आम्ही कारवाई करू. स्वाभिमानी दूध संघ हा खाजगी डेअरी आहे, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, यांना अधिकार तरी आहे का? तुम्ही सहकारीवर कारवाई करा ना, साधक साखर कारखान्यावर. विजय जावंदिया ज्येष्ठ शेतकरी नेते आपल्या सोबत आहेत. विजयजी, आज पहाटेपर्यंत जी बैठक चालली त्यातून जे निर्णय घोषित झाले, सकाळपासून आपण त्यावर बोलतोच आहोत, मात्र शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा उद्रेक होताना दिसतोय. हे त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की 80% मागण्या मान्य केल्यात. 80% मागण्या मान्य झाल्या नाहीत, 100% शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे.
हे अत्यंत स्पष्ट आहे. मुद्दा काय आहे, पुणतांब्याचे शेतकरी सतत म्हणत होते की आम्हाला 7-12 कोरा पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींकरता बोलू आम्ही. आता सदाभाऊ खोत म्हणतात की अल्प भूधारकाचे 2008 जसे झालेत तशी कर्जमाफी करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि एका मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तो ऐतिहासिक आहे. काय बोलतात सदाभाऊ, तुम्ही बरोबर बोललात की विदर्भाच्या शेतकऱ्यांवर तेव्हा अन्याय झाला होता, पण आम्ही त्याच्यावर ओरड केली. माझ्याच गावात मणिशंकर अय्यर दुसऱ्या दिवशी आले होते आणि मी मणिशंकर अय्यरांना सगळं सांगितलं की शरद पवारांनी जाहिरात देऊन काय काय केलेलं आहे वर्तमानपत्रातनं आणि आम्ही कसे मागे पडलेलो आहोत. आणि मग त्याच्यात अमेंडमेंट होऊन 20,000 ही रक्कम आली. आम्ही 50,000 म्हणत होतो, पण 20,000 रुपये रक्कम आल्यामुळे तरी आमच्याकडचे 70% शेतकरी कर्जमुक्त झाले होते. 7-12 कोरा झाला होता. देवेंद्र फडणवीसांनी यावं आमच्या गावात, आपण बसून चर्चा करूया ना. पण जर तुम्ही अल्पभूधारकाचं माफ करणार असाल 5 एकराचं पुन्हा, तर विदर्भ मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा कोरडवाहू शेतकऱ्याला तुम्ही वाटाण्याच्या अक्षरा देण्याचं पाप केलेलं आहे, हे मला अधोरेखित करायचं आहे. दुसरं, मुख्यमंत्री साहेब म्हणतात की शेतीमालाचा हमी भाव आम्ही ठरवू, आता कृषी मूल्य आयोग स्थापन करू. आहे का तुमचा अधिकार? आता पांडेसाहेब स्वाभिमानीचे बरोबर बोललेत ना, पण मला पांडेसाहेबांना सांगायचं आहे की राजू शेट्टींना सांगा की शेतकऱ्यांचा प्रश्न हा मुंबईला सुटणारा नाही आहे, तो शेवटी दिल्लीतच सुटणार आहे. ते संसदेत आहेत, नरेंद्र मोदींच्या घरासमोर धरणं द्या आणि नरेंद्र मोदींना शेतकरी धोरण बदलवायला लावा. कारण काय, आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही विधानसभेत हमी भावापेक्षा कमी भावात शेतीमाल विकणं फौजदारी गुन्हा ठरवू. आहे का अधिकार राज्य सरकारला? तो आज तुरीला 3,700 रुपये भाव व्यापारी द्यायला तयार नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की म्यानमारमधनं तांझानियामधनं येणारी तूर ही 3,700 रुपयात येते आहे. तुरीवर आयात कर लावण्याचा अधिकार केंद्राला आहे. जर स्वस्त भावाचा माल देशात येत असेल आणि केंद्र काही करणार नसेल, तुम्ही इथे कायदा जरी केला तर कोण मूर्ख व्यापारी आहे की जो 5,050 तूर घेणार आहे? काय सांगतात आहे हे सदाभाऊ? तुम्ही तरी अशी दिशाभूल करू नका हो, नाहीतर शेतकऱ्यांचा बिल्ला काढून ठेवून द्या. शेतकऱ्यांचा बिल्ला जर लावत असाल तर त्याला तुम्ही जगा. एक आणखीन मुद्दा, अल्पभूधारक आतापर्यंत मोदी सरकार मनमोहन सिंगांना नावं ठेवायची, आता देवेंद्र फडणवीस मनमोहन सिंगांची कर्जमाफी ही बँकेकरता होती असं म्हणायचे. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की कर्जमाफी झाली तर त्यांना पुन्हा कर्ज मिळेल. आता कसा काय प्रकाश पडला हो? मला काय वाटतंय की या चांगल्या संपाला फोडण्यामध्ये 100% देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत. आम्ही या संपात सामील होऊ शकलो नाही विदर्भाचे शेतकरी, कारण आमच्याजवळ ताकद नाही, पण भावना विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या या संपात सोबत होत्या, त्या आता प्रतिक्रिया व्यक्त होतात आहेत. त्याच्यामुळे संप मागे घ्यायचा की नाही घ्यायचा हा निर्णय ज्यांनी संप जाहीर केला त्यांचा आहे. अजित नवलेंनी फार चांगलं केलं, ते बाहेर आलेत. माझ्याशी अशोक ढवळेंची बोलणं झालेलं आहे. या संपाला गालबोट लावल्या गेलेलं आहे, ते गालबोट 100% यशस्वी झालेलं आहे आणि मी सातत्याने म्हणतोय की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ते पुन्हा एस्टॅब्लिश झालेलं आहे. मला भोईटे साहेब तुमच्या माध्यमातून सांगायचं सगळ्या शेतकऱ्यांना की माझ्या शेतकरी भावांनो, शेतकऱ्यांचा प्रश्न आता हा अत्यंत बिकट झालेला आहे. 5वं, 6वं, 7वं वेतन आयोग लागू झाल्यानंतर गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढलेलं आहे. मला त्यांचे पगार कमी करा असं म्हणायचं नाही, पण ज्योतिबा फुल्यांनी जे म्हटलं होतं ते वाक्य सांगून मी थांबतो. फार गंभीरपणे सगळ्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी याच्यावर लक्ष द्यावं. ज्योतिबा फुल्यांनी प्रकरण 3rd पहिलं वाक्य लिहिलेलं आहे की गोऱ्या इंग्रज सरकारनं शेतकऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना कर्ज बाजारी केलेलं आहे. आज तेच सुरू आहे. नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 6व्या वेतन आयोगाचा विरोध करायचे, 7व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा विरोध केला होता, पण तेच 7वं वेतन आयोग लावतात आहेत. आमचा विरोध नाही हो, पण मग त्या तुलनेत आमच्या शेतमजूर भावाची मजुरी का वाढत नाही? त्या तुलनेत आमच्या शेतीमालाचे भाव का वाढत नाही? त्या तुलनेत आम्हाला अनुदान का वाढवून देत नाही? याच्यावर सगळ्या शेतकऱ्यांना एकदा एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन या सगळ्या पुढाऱ्यांना गावबंदी करणं हाच कार्यक्रम राहील आणि याच मुद्द्यावर भाषण करा, नाही तर गावाच्या बाहेर जा. हे आंदोलन याच्या पुढे उभं करावं लागेल. नक्कीच, म्हणजे
मला असं वाटतं की ज्या संतप्त भावना शेतकरी नेत्यांकडून व्यक्त होतात त्या लक्षात घेतल्या तर लक्षात येतं की एक निर्धार त्यांचा आजही कायम आहे की रडायचं नाही लढायचं. तर आपण चर्चा करतोय ती म्हणजे शेतकऱ्यांच्या 80% मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण कायम आहे. आपल्यासोबत नागपूरवरनं विजय जावंदी आहेत, योगेश पांडे आहेत प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, आणि आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे देखील आहेत. तर मला असं वाटतं की संभ्रम तर कायम आहेच, मात्र संभ्रमाचं रूपांतर संतापात जे होताना दिसतंय म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणचे जे आंदोलनाचे व्हिज्युअल्स पाहतो आहोत, अगदी पुणतांब्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या एका गटानं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. मगाशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे म्हणाले तसंच आहे की ज्या मागण्यांसाठी तुम्ही गेला होतात, आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी तर फक्त एक मुद्दा मांडला की थोडं बाहेर येऊन या प्रतिनिधी मंडळातल्या काही जबाबदार व्यक्तींनी जर शेतकरी संघटनांशी चर्चा केली असती तर कदाचित ही वेळ आली नसती, संभ्रम राहिला नसता. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवजी, एका प्रकारे आजची सकाळ जी आहे ती एक चांगली बातमी घेऊन आली की शेतकऱ्यांच्या 80% मागण्यांवर सरकारनं सकारात्मक विचार केला, रात्रीच्या रात्री मार्ग काढला गेला. मात्र काही वेळा असं घडतं की तापलेलं एखादा एक शांत करणारे त्याच्यावर जर पाण्याचा शिडकावा केला तर ते तडकू लागतं, तसं आता होताना दिसतंय. काहीतरी चूक झाली असं वाटतंय का? सर, या राज्यातल्या शेतकऱ्यांनी समोर घोषणा केली तेव्हापासून मुख्यमंत्री या शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करत होते. ज्या काल रात्री 11 वाजता काल त्यापूर्वी एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केलं, आपण सगळ्यांनी पाहिलं, त्या आवाहनाला मान देत काल त्यांनी बैठक केली शेतकरी संघटन नेत्यांनी. त्यातनं काही मार्ग निघाले, अधिक चर्चा करायची म्हणून ते शेतकरी संघटन नेते हे रात्री मुख्यमंत्र्यांच्या इथे बैठकीला आले. 4.5 तास बैठक ठरली, 4:30 पर्यंत बैठक ठरली, आणि त्या बैठकीतनं अनेक मुद्दे झाले ज्यातनं एक शेतकरी संघटन नेत्यांना एक विश्वास आला की सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे आणि काम करू इच्छित आहे, आणि त्यानंतर मला वाटतं ही घोषणा करण्यात आली, संप मागण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सरकारने ज्या मागण्या त्याला सकारात्मक दाखवत 2-3 महिन्यामध्ये म्हणजे अगदी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलून निर्णय घेतला, आश्वासन दिलं, हे सगळं केल्यानंतर महाराष्ट्रातला बहुतांश शेतकरी सुद्धा नक्की आनंदी झाला आहे. त्याला दिलासा करणे, सरकार काम करतं विश्वास आहे त्याला. पण तरी सुद्धा आता काही जणांना जर राजकारण करायचं असेल तर त्यांनी ते करावं, पण शेतकऱ्याच्या हितासाठी जे काय आहे ते आम्ही करतो आहोत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही करत राहू, त्या हा विश्वास या शेतकऱ्याला सुद्धा आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी हा निर्णय मागे घेतल्यानंतर अनेक ठिकाणी नियमित सगळीकडे काम सुरू झालेलं आपल्याला दिसतं. दुःखांकडून अनेक विषय योगेश पांड्यांना काही बोलायचं. उपाध्यायजी, योगेश पांडे काही तुमच्याशी बोलू इच्छितात? बोला योगेशजी. मला उपाध्याय, आमचे मित्र व मितवाशी केशव उपाध्यायांना एक प्रश्न विचारायचा आहे की अल्पभूधारक शेतकरी, ज्या शेतकऱ्याचा जो कडे स्वतःचा बंगला आहे, 4-5 एअर कंडिशन गाड्या आहे, त्याचं सुद्धा तुम्ही अल्पभूधारक शेतकरी म्हणून कर्ज माफ करणार आहे का? आणि जो बागायती शेतकरी आहे त्याने आत्महत्या केली आहे, तो दिवाळखोर झाला आहे, 3-4 वर्ष असो त्याच्याकडे काही पिकत नाही, केवळ तो कागदावरती बागायती आहे, त्याला काय याचा खुलासा आपण करणार आहात का? मला असं वाटतं की या पद्धत या काय त्याचं दिशा ठरवायची, कोणत्या शेतकऱ्याचं हे करायचं, यासाठीची चर्चा यासाठी कमिटी. आपण अल्पभूधारक शेतकरी, केशवजी, अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कायद्यातली व्याख्या आहे की 5 एकर. हॅलो. 5 एकर खालील ज्याच्याकडे जमीन आहे तो अल्पभूधारक. केशवजी की हॅलो. आणि ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरामधला कोणी सरकारी अधिकारी आहे, सरकारी नोकर आहे, त्याला सुद्धा आपण कर्ज माफ करणार आहे का? हो, म्हणजे आपण फक्त स्ट्रेट एक वॉटरलाईन उठली आहे अल्पभूधारक. आणि बोलतेजी बोला बोला माझा मुद्दा पूर्ण बोला केशवजी बोला. 31 या सगळ्या संदर्भातले निकष निश्चित करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत एक समिती जी आहे ती या संदर्भातला निर्णय देणार आहे, आणि त्याच्यामध्ये निकष शेतकरी नेते पण त्यात असणार आहेत, त्यामुळे सगळे मिळून निकष निश्चित करतील आणि त्यानुसार पुढची म्हणजे त्यातलं जे जी शेतकऱ्यांच्या बाबत प्रश्न आहेत त्याची उत्तर आपसूक त्यामध्ये मिळतील. आज त्याच्याबद्दल सरकारने सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत हा निर्णय अंमलात आणण्याचे सरकारने आश्वासन दिलंय. त्यामुळे मला वाटतं की आज लगेचच सरकारला एक थोडा वेळ द्या ना, थोडस विजय जावंदी तुमच्याशी बोलतात आहे. सगळं चुकीचं आहे, सगळं विश्वास आहे. केशवजी, केशवजी विजय जावंदी बोलतात तुमच्याशी. याचा स्पष्ट अर्थ यातला अभ्यास पूर्ण नाही.
योगेशजी थोडंसं थांबा, हो बोला. असं आहे की मी आता जालना औरंगाबाद बीड परिसरात चांगला काल ह्या ठिकाणी चांगला पाऊस झाला. शेतकरी असं यावेळी पुन्हा एकदा उत्साहाने शेतीत जायला इच्छुक आहे. सरकारने त्याला आश्वासन दिलेलं आहे. अशा वेळी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचं नुकसान होणारं काम, त्याला भडकवण्याचं काम किंवा अशा पद्धतीने गैरसमजण काम या लोकांनी करू नये अशी माझी कळकळीची विनंती या निमित्ताने मी करतोय. शेतकरी मी आता या ग्रामीण भागात फिरतोय, सगळे आता मी आत्ता ग्रामीण भागात फिरतोय. या ठिकाणी काल काही ठिकाणी पाऊस आहे, काल काही ठिकाणी झाला. त्यामुळे आणि सरकार सकारात्मक आहे या सगळ्या मागण्यासाठी अशा वेळी माझी विनंती या निमित्ताने करतोय की ठीक आहे, अडचणी खूप आहेत आणि त्या अडचणींबद्दल अतिशय वेदना किंवा प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मुख्यमंत्री काल 4 तास घेऊन त्यांनी चर्चा केली. थोडस केशवजी, केशवजी जो निर्णय घेतला गेला त्याबद्दल एक अर्ध का होईना समाधान आहे, नाही असं नाही. मात्र ज्या शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या, ज्यांचा पाठिंबा होता, त्यांच्यापैकी अनेक नेत्यांना कुठंही काहीही त्यांच्याशी चर्चा न करता फक्त एका मिनिट बोला बोला विजयजी बोला विजयजी बोला थांबा आता केशवजी विजयजी तुमच्याशी थेट बोलताय. कोण बोलताय? विजय जावंदिया, ज्येष्ठ शेतकरी नेते. बोला बोला. नाही नाही भोईटेजी तुम्ही जे बोलताच आहे विजयजी आपण बोलावं. तुम्ही जे बोलता तेच 42 संघटनांचा पाठिंबा होता. मग 42 संघटनांचा पाठिंबा होता तर मग 42 संघटनाच्या 42 प्रतिनिधींना चर्चेला का बोलवलं नाही, हा सरळ माझा प्रश्न आहे पहिला. दुसरा प्रश्न, केशवजी असं म्हणतात की आम्ही अभ्यास करणार आहोत. अहो विदर्भात तर शेतकऱ्यांचं होल्डिंग हे 5 एकराच्या वरती आहे, 6 एकराचं आहे, 7 एकराचं आहे, 10 एकराचं आहे, कोरडवाहू शेतकरी आहे आणि त्याच्यावर कर्ज कमी आहे. हे मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीमध्ये सिद्ध झालं आणि ते आत्ता सगळ्यांना माहिती आहे. मग आता तुम्ही मुख्यमंत्री सतत म्हणतात अल्पभूधारक अल्पभूधारक, मग तुम्ही अल्पभूधारकाची व्याख्या बदलणार आहे का? ती बदलण्याची खरी वेळ आलेली आहे. मी खोत साहेबांशी याच्यावर बोललेलो आहे, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न मला केशवजी तुम्ही हे सांगा की जे जे मुख्यमंत्री बोललेत ते ते राबवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? तुम्ही म्हणता आम्ही हमी भाव हा कायद्यानं फौजदारी गुन्हा करू त्याच्यापेक्षा कमी घेण्याकरता आहे का तुमच्याजवळ तो अधिकार? त्याचं उत्तर द्या ना. मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर येऊन बसायला तयार आहे. मला तारीख सांगा, त्या दिवशी येऊन बसतो. आणि मला सांगा की ते आज सोयाबीनचा भाव 10 वर्षानंतर हमी भावापेक्षा कमी झालेला आहे. सोयाबीनची आयात बंद होती काँग्रेसच्या राज्यात, ती जर सोयाबीनची आयात खुली केली आणि ब्राझीलमधनं अर्जेंटिनामधनं जर स्वस्त सोयाबीन आलं तर इथे सोयाबीनला भाव मिळेल का? आणि आयात कर लावण्याचा अधिकार तर केंद्राचा आहे. किती दिशाभूल करणार हो? काँग्रेसपेक्षाही जास्त दिशाभूल भारतीय जनता पार्टी करत आहे. कारण भारतीय जनता पार्टीला विश्वास ठेवून काँग्रेसच्या विरोधात लोकांनी सत्ता दिली, पण तिथे विश्वासघात होताना दिसतोय. म्हणून हा असंतोष वाढतो आहे आणि हा असंतोष वाढत जाणार आहे. बरोबर बोललात केशवजी तुम्ही, आता पाऊस पडतोय म्हणून विदर्भाचा शेतकरी रस्त्यावर येऊ शकत नाहीये, मराठवाड्याचा येऊ शकत नाहीये. पण हेच आंदोलन, हाच टेम्पो जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तयार झाला ना, तर मग तुम्हाला पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द लिहून ठेवा. केशवजी, महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारला खरोखर अधिकार आहेत का राज्य सरकारला? कारण केंद्राच्या अखत्यारीतील विषयावर राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण करता येईल का? गोष्टी अनेक गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होण्यासाठी या सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचं चित्र या 2-3 वर्षात दिसायला लागलेलं आहे. त्या सरकारच्या मुळात इच्छाशक्तीबद्दल कोणी शंका घ्यायचं कारण नाही. आता कुणाची काय म्हणतात त्याला मला तसं आपली इच्छा नाहीये, पण कुठल्या मुळामध्ये शेतकरी संघटनांनी सर्वांना आवाहन केलं होतं. मुळात 4 शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री बसले असं नाही. तो फोटो जरी रात्रीचा बघितला असला तरी त्यात असंख्य शेतकरी प्रतिनिधी आणि संघटनांचे प्रतिनिधी हजर होते त्याच्यामध्ये. त्यामुळे फक्त हा अमुक याला का बोलवलं नाही, जायचं की नाही त्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी खुलेपणाने बोलवलं होतं, त्यानंतर शेतकरी संघटनेने गेले, ती चर्चा झाली. या संघटनेचा हा प्रतिनिधी यादी द्या ना आम्हाला. बघा ना फोटो बघा, थोडं यशस्वीपणे केली याच्यामुळे अनेकांची दुकानं आज बंद झाली. त्या दुःखा अनेक आहे त्याच्या आकाशात बोलत असाल तर चर्चाच होऊ शकत नाही. आता कसं बोलून चालेल म्हणून सांगा. तिथे फक्त 4 लोक भेटली मुख्यमंत्री केला असं थोडंच आहे. तिथे सगळ्या लोक सगळ्या संघटनेचे लोक तिथे हजर होते.
ते डाव्या संघटनेचं लोक तिथे हजर होते, त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला ते मान्य नसेल काही करायचं तर ठीक आहे, याच्यामध्ये शेवटी शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधू, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही उत्तर देऊ आणि शेतकऱ्यांवर विश्वास आहे की हे सरकार काम करत आहे. आता तुम्हाला काही प्रत्येकाच्या मनातल्या कवी कल्पना काय या सरकारबद्दल असलं आकस त्यातनं जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारे वक्तव्य करत असाल तर त्याला उत्तर होऊ देऊ शकत नाही. आज तुम्ही चुकीची भाषा वापरताय केशवजी, आकस वगैरे काही नाही असं तुम्ही काहीतरी बोलताय, कवी कल्पना असं काय सरकारबद्दल आकस असल्याचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर ठीक आहे, आपलं काय दोनच आहे की जे आश्वासन द्यायचे असं नका बोलू. नाही पण पांडे जी या सगळ्या अनुषंगाने एक प्रश्न पांडेजी या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो, 42 संघटनांचा जर पाठिंबा होता तर नेमकी फूट कशामुळे पडली? नाही या सरकारने पद्धतशीरपणे आपण जर बघितलं सुरुवातीला पुंतप्याला विरोधी पक्ष नेते आदरणीय विखे पाटील काही गट तिथनं वेग फोडला, त्यानंतर पुन्हा पुंतप्यातला पूर्ण ती किसान क्रांती मोर्चा होती त्याच्यामध्ये जवळपास 42 संघटनांचा पाठिंबा होता, त्याची एक कोर कमिटी होती, त्या कोर कमिटीच्या काही सदस्यांना त्यांनी बोलवलं, त्यामध्ये सुद्धा एकमत झालं नव्हतं. घाईघाईने तिथं एक व्यक्ती कुठलं तरी गिड्डे का गुड्डे काहीतरी नाव असा एक व्यक्ती तिथं होता, त्याला कुठं ना कुठं फोन आले, त्यांनी घाई करून एक गट तिथनं नेला मुंबईला आणि यांनी पहाटे घोषणा केली. यांच्यामध्ये यांना तर खरंच प्रामाणिकपणे मला मुख्यत्वे प्रामाणिकबद्दल संशय नाही, मात्र त्यांचे जे सल्लागार आहेत आजूबाजूला कोण त्यांना सल्ले देत असेल किंवा काय करतंय यामध्ये सरकारला सरकारच्या प्रति मला नक्की धक्का पोचतो आहे. वास्तविक त्यांनी स्वच्छ सुरक्षा 11 वाजता बैठक ठेवायची, सर्वांना बोलवायचं, रघुनाथ पाटील दादा पाटील आहेत यांनी उभी आयात घातली आहे, राजू शेट्टी आहेत, इतर अनेक नेते आहेत की ज्यांचं पूर्ण कार्यकाळ संघटनेत चळवळीसाठी गेला आहे, त्यांना हे म्हणतंय कवी कल्पना वगैरे ते हास्यास्पद आहे आणि ज्यांना बोलवलं तुम्ही कुणाला बोलवलं आणि हा काही फक्त 7 लोकांचा 10 लोकांचा प्रश्न नव्हता. हो एक गंभीर आरोप जो केशव उपाध्याय यांच्या बोलण्यात आला की शेतकरी पाऊस पडायला लागल्यामुळे शिवाराकडे वळलेत, मात्र काही शेतकरी नेत्यांचे दुकानं बंद होतील असं गंभीरपणे गंभीर आरोप करतात केशव उपाध्याय. नाही 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 आता कसं आहे यांच्याकडे जर काही मुद्दे नसले यांच्याकडे फक्त पारदर्शक शाश्वत आणि त्यानंतर आरोप करणे या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला काय आरोप केला की काही विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे संप चिघळत आहे, नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या बोलण्यात काही तथ्य नाही, हा हे सगळं वेग बोलणं आहे. गोटे सर आपण जर बघितलं मी स्वतः सर्व शेतकऱ्यांशी बोललो स्वयंस्फूर्तीने असं काही सांगण्यावरनं असं संप होत नसतो, गावोगावी शेतकऱ्यांनी स्वतःहून भाजीपाला पाठवायचं बंद केला, दूध पाठवायचं बंद केलं आणि हे पूर्ण राज्यामध्ये हजारो गावांमध्ये ही लाट पोहोचवली आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी असा एकदम म्हणजे ज्याला काही तथ्य नाही असा आरोप केला आणि तीच लाईन पकडून आता केशवजी उपाध्याय म्हणतात की काही जणांचे दुकान बंद झाले. अहो तुम्ही असं काय आरोप करताय की दुकानं तुमचे बंद होतील पुढं आणि कुणाची दुकानं काय चालताना, तर हे आम्ही सुद्धा सांगू शकतो, आम्हाला नका बोलायला लावू काय काय चालतं काय नाही मंत्रालयामध्ये, 6व्या मजल्यापासून प्रत्येक मजल्यावरती पैसे घेतात, मी जाहीरपणे सांगतोय आणि जाहीर आरोप करतोय या गोष्टीचा. आमच्या आत्ता सुद्धा परवा पंढरपूरमध्ये कुणाला पकडलं बघितलं ना तुम्ही लाच घेताना, पण आता ह्या विषय जायचं नाही, मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आणि सरकारनी केंद्र सरकारशी चर्चा ज्या तुमचे आदरणीय योगी साहेब जे आहेत त्यांनी ताबडतोब दिली, कसं काय दिली त्यांनी, मग तिथं शक्य तिथं काय शक्य नाही आहे, इथं सुद्धा शक्य आहे. तुम्ही समृद्धी मार्गावरती 50,000 कोटी, बुलेट ट्रेनला 1 लाख कोटी, बाकी ज्या अनेक गोष्टीवरती देवांचे जे आता आपले आहेत विविध प्रकारचे 10,000 कोटी खर्च आपलं बजेट होतं आणि शेतकऱ्यांसाठी किती 30,000 कोटी, त्यामध्ये सुद्धा पर्याय होते, मात्र त्या तुम्हाला त्याकडे जायचं नाहीये आणि सरसकट तुम्ही आपल्या एक बोगम घोषणा करून टाकली अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे एअर कंडिशन बंगला आहे, ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे चांगल्या गाड्या आहे त्यांचं सुद्धा तुम्ही कर्ज माफ करणार का, याचा खुलासा कधी करणार तुम्ही? आता तुम्ही म्हणताय की 12 ऑक्टोबर का 20 ऑक्टोबर आम्ही वेळ दिला आहे मग चर्चा करू अभ्यास करू, याचाच अर्थ आपला अभ्यास पूर्ण नव्हता, आपण केवळ वेळ माळून देण्यासाठी घोषणा केली आणि घोषणा करून आंदोलनातला जसं कशी फूट पडेल, मात्र 10-20 लोकांच्या व्यतिरिक्त कुणाचाही या गोष्टीला मान्यता नाही, संपूर्ण शेतकरी आपण बघा जाऊन कुठल्या शेतकऱ्याला मान्य आपला जे आपण जर काल ठरलंय आपल्या बैठकीत कुणालाही मान्य नाही ते, त्यामुळे आपलं जे बोलणं आहे ते चुकीचं आहे आणि योग्य बोलणं नाही. नक्कीच पांड्याजी, वेळ मारून देण्यासाठी आश्वासन जरी दिलं असलं तरी याच्यावरती आपल्याला केशव उपाध्यांचं मत जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण घेणार आहोत एक विश्रांती. रडायचं नाही तर आता लढायचं. तर शेतकऱ्यांनी 1 जून रोजी संप पुकारला होता आणि 2 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि त्या दरम्यान एका गटाला बोलवण्यात आलं आणि दुसरा गट तसाच राहिला, अशी काही आरोप
या ठिकाणी करण्यात येतात असे काही. त्यानंतर जी दुफळी माजली, दुसरी दुफळी निर्माण झाली, त्याविषयी आपण चर्चा करतोय आपल्यासोबत. दुफळी सुद्धा सरकारनं जाणीवपूर्वक निर्माण केली आहे असा सुद्धा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात येतोय. आपण विजय जावंधे यांच्याकडे जाऊया. विजयजी, 2008 सुद्धा आपल्या प्रयत्नानंतर विदर्भातील, महाराष्ट्राच्या अन्य भागातील शेतकऱ्यांना जे म्हणायला गेलं होतं अल्पभूधारक नव्हते, म्हणजे कागदावरचे अल्पभूधारक नव्हते, मात्र प्रत्यक्षात बाधित शेतकरीच होते, त्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता. आता सुद्धा तशा पद्धतीने कोणते प्रयत्न करावे लागतील असं वाटतंय? नाही, मी तुम्हाला सांगतो, बघा तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला भोईटेजी. मी केशवजींना विनंती करतो की जरा माझा हा मुद्दा समजून घ्यावा. मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती ती अशी होती की 5 शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ आणि ते 5 वरच्या शेतकऱ्याचं 25% कर्ज माफ. मी पहिल्यांदा याचा विरोध केला. उद्धव ठाकरेजी साखर वाटायला सुरुवात केली होती, नंतर त्यांनी ती थांबवली. मणिशंकर अय्यर दुसऱ्याच दिवशी माझ्या गावात आले होते पी साईनाथांसोबत. त्यांना आम्ही सगळं समजून सांगितलं. डोरलीगाव जे विकायला काढलं होतं तिथली यादी दिली. मी म्हटलं विदर्भातल्या शेतकऱ्याला जवळ 6 एकर 7 एकर 10 एकर जमीन आहे, आमच्यावर अन्याय झाला. एक विदर्भातला शेतकरी आहे त्याच्यावर 10 एकराचं कर्ज आहे आणि त्याच्यावर 20,000 कर्ज आहे, तर त्याचं 25% म्हणजे 5,000 माफ झालं असतो. म्हणून आम्ही 50,000 सरसकट कर्ज माफी द्या अशी मागणी करत होतो. विलासराव देशमुखांचं माझं सतत बोलणं होत होतं, विलासराव देशमुखही मान्य करत होते. राहुल गांधी डोरलीला येऊन गेले, आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केली. पण झालं असं की शेवटी चिदंबरम साहेबांनी आणि पवार साहेबांनी 20,000 मान्य केलं आणि मग ती घोषणा झाली की 5 वरच्या शेतकऱ्याचं 20,000 किंवा 25% जे जास्त असेल ते माफ होईल. त्याच्यामुळे 20,000 कर्ज माफ झालं. त्यात 70-75% शेतकरी 7-12 कोरा झालेले होते आणि त्यांना बँकांनी पुन्हा 30,000 कर्ज दिलं. दुष्काळ जाहीर झाला होता तो वर्ष, पुन्हा पुनर्वसन झालं आणि पुन्हा 30,000 कर्ज मिळालं. ते सगळे शेतकरी केशवजी आज 60,000 कर्जाच्या बोजात आहे. काँग्रेसनी पुढचे 5 त्यांना न्याय दिला नाही आणि तुमचं सरकारसुद्धा काही करायला तयार नाही. मला असं वाटतंय की तुम्ही आता पुन्हा अल्पभूधारकाची कर्जमाफी करून विदर्भाच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करतात, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा टोलवता आहात. तुम्ही शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाकरता एक नवीन मार्ग तयार करतात आणि त्यातनं प्रश्न सुटणारा नाही आहे. राज्य सरकार कृषी मूल्य आयोगाची घोषणा करेल, मग तुम्ही लिहून देता का मला स्टॅम्प पेपरवर की राज्य सरकार जे कृषी मूल्य आयोग जाहीर करेल ते भाव देण्याकरता बंधनकारक राहील, ते भाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा चालवेल आणि व्यापारी जर खरेदी करणार नसेल तर राज्य सरकार संपूर्ण विकत घेईल, हे स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आपण यांना वर्षभराचा वेळ देऊ, आहे का तयारी ही? गणेश, तिसरा मुद्दा मी तुम्हाला सतत सांगतोय हो की आज प्रश्न काय आहे, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत. 72 दुष्काळ होता तो शेतकऱ्यांनी सहन केला कारण तेव्हा लो कॉस्ट इकॉनॉमी होती. आता हाय कॉस्ट इकॉनॉमी आहे, सगळे शेतकरी सांगतात आहे शिक्षणाचा खर्च वाढला, स्वास्थ्याचा खर्च वाढला. त्याप्रमाणे जर ग्रामीण भागातल्या लोकांची मजुरी वाढली नाही, त्याप्रमाणे त्यांची आमदनी वाढली नाही, तर ते कसं जगायचं हो त्यांनी? याच्याबद्दल कोणी बोलतच नाही आहे. इन्कम टॅक्स लावण्याची भाषा होते नीती आयोग, म्हणतो मी म्हणतो लावा ना आमच्यावर इन्कम टॅक्स, पण मग आम्हाला इन्कम द्या ना. 2,50,000 तर इन्कम टॅक्स फ्री आहे हो, कोणाला भीती दाखवता हो तुम्ही? इन्कम टॅक्स ताबडतोब लावा आणि इन्कम टॅक्स लावल्यावर कृषी मूल्य आयोगाला शेतीचं इन्कम काढण्याची मोडस ऑपरेंडी द्यावी लागेल. केशवजी या सगळ्या चर्चेवर या ना, पण तुम्हाला तशी चर्चा करायची नाही आहे. तुम्हाला काहीतरी आपले होयबा पाहिजेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करता आणि सर्वत्र चर्चा करायला आजही तुमची तयारी नाही आहे. या आंदोलनाचं मी स्वागत याच्याकरता करतो की तुम्ही ज्या जलयुक्त शिवाराचे ढोल वाजवत होता, पाणी देण्याच्या गोष्टी करत होता, त्या पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनीच आंदोलन करून, कारण की भाजीपाला पिकवणारा शेतकरी कोरडवाहू नाहीये, ऊस पिकवणारा शेतकरी कोरडवाहू नाहीये, द्राक्ष पिकवणारा शेतकरी कोरडवाहू नाही, त्यांनी दाखवून दिलं की पाणी देऊनही प्रश्न सुटत नाही. बरोबर, हक्काचे हक्काचे दान मिळालेच पाहिजेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि शेतीविषयक अभ्यासक गणेश हाके आहेत. विजयजी थोडंसं थांबवतो तुम्हाला. गणेश हाके आपल्यासोबत आहेत, वेळ कमी उरलाय आपल्याकडे. गणेशजी, आपला स्वतःचा शेतीविषयीचा अभ्यास खूप चांगला आहे, भारतीय जनता पक्षाच्या त्या मोजक्या नेत्यांपैकी आपण आहात ज्यांना शेतीतलं, मातीतलं आणि मातीतल्या माणसांमधलं कळतं.
आतापर्यंत तुम्ही ऐकलत जो उद्वेग व्यक्त होतोय की एकीकडे पहाटेपर्यंत आम्ही चर्चा केली आणि तोडगा काढला असं भासवलं जात असताना हो भासवलं असा शब्द आता वापरावा लागतोय कारण जो संताप व्यक्त होतोय त्यातून गणेशजी काय वाटतंय नेमकं की ज्या मागण्या होत्या आताच विजय जावद्दे म्हणाले की अल्पभूधारक हा शब्द टाकून कुठेतरी मोठ्या संख्येनं असणाऱ्या कर्ज ज्यांच्या डोक्यावर आहे अशा शेतकऱ्यांवर अन्याय झाला असं वाटत नाहीये तुम्हाला? नाही नाही तुलसीदासजी, आपण याच्यातल्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. 2009 साली ज्या पद्धतीचं कर्ज माफ झालं त्या कर्जमाफीचं जर आपण प्रमाण जर बघितलं तर मी तुम्हाला सांगतो की जे काही 7,000-7,500 कोटी रुपये महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले त्या कर्जापैकी 7% विदर्भ, 5% मराठवाडा आणि 3% कोकणातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. आम्ही कर्जमाफी का मागतो आहोत की ज्या आम्ही कर्जमाफी का मागतो आहोत तर शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या करतायत शेतकऱ्यांनी, कर्ज आत्महत्या करू नयेत, आत्महत्या रोखण्यावरचा एक पर्याय म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी करतो, शेतकरी लोकांकडून मागणी होते. मला सांगा की आपण गेल्या वेळेला जी कर्जमाफी झाली ज्या भागामध्ये जे 14 जिल्हे अवर्षण प्रवर्षण आहेत त्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडतो, जिथं सततचा दुष्काळ असतो तोंड द्यावं लागतं, अशा 14 जिल्ह्यांमध्ये खरं म्हणजे ज्या म्हणजे शेतकऱ्यांकडे लस द्यायला पाहिजे ते न दिल्यामुळं म्हणजे कर्जमाफी तर गेल्या वेळेला झाली पण त्याचा फायदा मात्र मोठ्या शेतकऱ्यांना झाला आणि सतत लोकांनी या लहान शेतकरी जे करोडो शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मात्र काय ते भरडले गेले, त्यांना कुठल्या प्रकारचा फायदा झाला नाही. आजही परिस्थिती अशी आहे की हे जे लहान लहान शेतकरी आहेत त्यांची छोटीशी कर्ज आहे ती कर्ज लोक ते फेडू शकत नाही कारण त्यांचं ते उत्पन्न नाही, कोरडवाहूचं उत्पन्न आहे. उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून आज जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे ज्या शेतकरी संघटनांच्या बरोबर चर्चा करून जो तोडगा काढलेला आहे तो अत्यंत मी तो सांगतो की शेतकऱ्यांच्या हिताचा भल्याचा आहे आणि भविष्यात सुद्धा सावंदिया साहेब जे म्हणाले ते मी अगदी बरोबर आहे. सावंदिया साहेब आपल्याला या संदर्भामध्ये नीटपणे बसून सरकार बरोबर चर्चा करावी लागेल. आपली धोरण आपण जे म्हणाला त्याप्रमाणे अत्यंत आपल्या सूचना अत्यंत गणेशजी काल रात्रीच्या चर्चेत विजय जावंदिया, राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा जर सहभागी केलं असतं, थोडासा मनाचा मोठापणा जर दाखवला असता तर वाटत नाही का की आजची पहाट ही अवघ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी घेऊन येणार ठरली असती. आता शेतकरी नेत्यांचा आरोप असा आहे की तुम्ही फूट पाडून संप फोडू पाहताय, भाजपा हा संप फोडा पक्ष आहे असं त्यांची समज झालेला आहे, काय करायचं आता? काही नाही जावंदिया साहेब अशा स्वरूपाची कुठली फूट पाडण्याचं नाही. आपण संघटना वेगवेगळ्या जरी असल्या तरी ह्या संघटना शेतकऱ्यांच्या संघटना आहेत आणि या सगळ्या शेतकरी संघटनांचं म्हणणं एकच आहे ते शेतकऱ्यांच्या हिताने सरकारने घ्यायला पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला की मग ह्या संघटनेला बोललो नाही, याला बोलवलं नाही, त्यांना बोलवलं नाही असं जर म्हणून मला कुठला जर आपण त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा सरकारने प्रयत्न केला असं आपण म्हणत असू तर मला असं वाटतं ती गैर आहे असं नव्हे. ते आलेले मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यांनी चर्चा केली ते सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच होते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. आता आणि इतक्या संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत, समजा एखाद्या संघटनेचं झाला नाही याचा अर्थ शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडला असा मला वाटतं चुकीचा अर्थ. गणेशजी गणेशजी थोडंसं थांबवतो, कमी वेळ आहे. गणेशजी थोडंसं थांबवतो, वेळ खूप कमी आहे, फक्त 1 मिनिटभराचा वेळ आहे, मला फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. फक्त मला तुमच्या दृष्टीनं तुम्ही शेतीविषयक अभ्यासक आहात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या टॉप 5 शेतकरी नेत्यांची नावं सांगा, तुमच्या दृष्टीने सांगा. माझ्या योगेश पांडे किंवा विजय जावंदे यांच्या दृष्टिकोनातून नको, मला तुमची 5 टॉपची शेतकरी नेत्यांची नावं सांगा. आता 2 गोष्टी नाही, 5 नावं सांगा. नाही गणेशजी थोडस एक विनंती आहे तुम्हाला, 5 टॉपच्या शेतकरी नेत्यांची नावं सांगा. नाही मी आपल्याला विनंती मी तेच सांगतो साहेब तुम्हाला की अशा स्वरूपाचा भेद 5 लोकांची नावं सांगा म्हणा माझं म्हणणं वाटतं की हे उचित नाही. 2 गोष्टी आहेत, प्रत्येक जण आपापल्या ताकदीने वेगवेगळे आमच्या पक्षात सुद्धा शेतकरी प्रश्नावरती काम करणारे पुष्कळ लोक आहेत, आपण आहेत स्वतंत्रपणे शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे आहेत. 5 लोकांची नावं सांगून बाकीच्यांच्यावरती अन्याय करण्यासारखं प्रत्येक जण आपापल्या परीनं या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काम करतो आहे, सगळे सारखे आहेत. आणि मला असं वाटतं की सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या एकूण हिताचा आहे, कुठल्या संघटनेच्या नाही. धन्यवाद गणेश आकेजी, वेळ संपलेला आहे त्यामुळे थोडंसं थांबवतो, कारण योगेश पांडे मगाशी खूप चांगलं एक वाक्य बोलून गेले. विरोधक म्हणजे विरोधासाठी संघर्षासाठी उतरलेल्या
नेत्यांच्या तोंडी जेव्हा असं विधान येतं तेव्हा ते खूप जबाबदारीचं मानलं पाहिजे. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे करतात त्याबद्दल चांगलं आहे, मात्र त्यांचा उद्देश चांगला असला तरी सल्लागार कदाचित चुकीचे सांगत असतील असं योगेश पांडे मगाशी म्हणाले आहेत. असंच वाटतंय की मुख्यमंत्र्यांना कदाचित खरोखरच शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, मात्र मुद्दा तोच येतो आहे की टॉप 5 नेत्यांची नावं का घनशाख्यांनी घेतली नाही ते तुम्ही आम्ही सारेच जाणतो, कारण मग त्यात राजू शेट्टी असते, विजय जावंदी असते, रघुनाथदादा नक्कीच असते, यासारखे 3 महत्त्वाचे नेते ज्या बैठकीला नव्हते त्या बैठकीत कुठंतरी त्या मुख्यमंत्र्यांची यांचा थेट संवाद झाला असता. तर दुकानं बंद, मगाशी केशव उपाध्ये म्हणाले तसं की दुकानं बंद झाली असती पण ती नक्की कुणाची ते नक्कीच कळलं असतं. अर्थात तरीसुद्धा जाता आता जय महाराष्ट्राची भूमिका हीच आहे की पाऊस पडू लागलेला आहे. आता एक दिलासादायक विजय जावंदिया म्हणाल तसं की विदर्भातले शेतकरी, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधले शेतकरी इच्छा असूनही त्यामुळे संपात सहभागी होऊ शकलेले नाही आहेत. जय महाराष्ट्राची भूमिका हीच आहे की मॉन्सून आता येऊ घातलेला असता, म्हणजे आलाच आहे जवळजवळ, शेतकऱ्यांना शिवारात परताला दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी ज्या काही थोडंसं आता असमाधान राहिलेलं आहे तेसुद्धा सरकारनं स्वतःहून 4 पावलं पुढे येऊन, पांडुरंग फुंडकर म्हणतात तसं नाही की 2 पावलं आम्ही मागे येतो 4 पावलं तुम्ही मागे जा असं होत नसतं, थोडंसं आत्ता सरकारनंच मनाचं मोठंपण दाखवावं. देवेंद्र फडणवीस यांनी जे काही म्हटलेलं आहे की त्यांचं खरोखरच दुरागामी जे धोरण आहे थोडंसं शॉर्ट टर्मवर सुद्धा त्यांनी विचार करावा, शेतकरी नेत्यांचं समाधान करावं, शेतकऱ्यांचं समाधान करावं आणि शिवारात आपल्या बळीराजाला परतू द्यावं, याच आमच्या भूमिकेसह आपण इथं थांबूया. मराठा तन्मय, जी चर्चा झाली त्यातून एकच दिसतं आहे की प्रत्येकाला शेवटी शेतावर जाऊन आपलं काम करायचं आहे. कोणीही असं नाही आहे की नको आपलं शेत असं म्हणणार कधीच शेतकरी म्हणू शकत नाही. नक्कीच शेतकरी शेतकऱ्यांना परताचंच शिवारामध्ये, आणि जरी प्रश्न उपस्थित होत असले की एका गटाला का बोलवलं आणि दुसऱ्या गटाला का बोलवण्यात आलं नाही, हे जरी प्रश्न उपस्थित होत असले तरी यावर नक्कीच सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा काढण्यात नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यानंतर देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल सरकार अशी आपण आशा करू. या जय महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये विजय जावंदी आपण सहभागी झालात, योगेश पांडे आपण सहभागी झालात, आपले धन्यवाद.